कृषी कार्यालय औरंगाबाद येथे कृषी कार्यालयामध्ये वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे आत्मा प्रोजेक्ट किंवा कृषीचे वेगवेगळे विविध योजना या अंतर्गतमध्ये कार्यरत असणारे लिपिक सुनील गहनाजी जाधव अकाउंटंट म्हणजे लेखापाल व लिपिक असे ते कार्यरत होते, त्यांच्यावरती असा आरोप आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांनी स्वतः जे कृषी अधीक्षक किंवा डिस्बर्समेंट ऑफिसर जे आहेत तर त्यांच्या सह्या स्वतः करून वेळोवेळी रकमा शासना रकमा काढलेल्या आहेत आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. तर त्याबद्दल आत्तापर्यंत जवळपास आत्माचे 46 लाख आणि कृषी कार्यालयामधील 20 लाख असे एकूण 66 लाखाचा अपहार आत्ता प्रथमदर्शनी निदर्शनास आलेला आहे. तर त्याबाबत फिर्यादी जे प्रकल्प संचालक रेणापूरकर यांनी फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यांचा एन्क्वायरी रिपोर्ट येणं बाकी आहे. परंतु प्रथमदर्शनी जे रकमेचा अपहार झालेला आहे त्याबाबत आपल्या पोलीस स्टेशन उस्मानपुरा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. 420 468 471 409 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याची विचारपूस करणं चालू आहे. यामध्ये आणखीन त्याच्याबरोबर कोण साथीदार आहेत किंवा त्याच्यामधील कृषी अधिकारी कृषी आयुक्तालयातील अधिकारी किंवा कर्मचारी किंवा बँकेतील अधिकारी कोण आणखीन सामील आहे किंवा कसं याबाबत तपास चालू आहे. हा जो लिपिक आहे हा मागच्या 2008-2009 पासून त्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे आणि प्रथमदर्शनी आता जे निदर्शनास आलेलं आहे